सलाथा आहे ना हे बेवडं एक जाऊन बसलं कुठं हे काय येणार नाही आता लवकर. मला आहे ना आता लग्न आहे माझ्या बहिणीच्या पोरीचं, ते ब्लाऊज टाकेल शिवायला त्या फशीक ते घेऊन तरी येते तेवढे. आता आले 4-5 दिवसावर लग्न झाले का नाही काय माहिती, अजून बाई मी चक्कर नाही मारला, जाऊन तरी पाहते आता. हग उशा हग दार उघड झाली माझी दशा, मी पिणार नव्हतो कधी 4 चौघा निघतला मधी, पिऊन पिऊन बेजार झालं उपटल्या माझ्या मिशाग. अग उशाग दार उघड झाली माझी दशा. हेला घर फुटाय झालं का शांती? शांती कुठं निघाली तू? कुठं निघाली? चालली कामाला. काय काम आहे आता? तुम्ही आले ना पिऊन मस्त टाईट होऊन आहे ना. त्या दारूच्या दुकानात ना मला हाकलून दिलं. हा ना पैसे नाहीत म्हणून. हा का? बरं केलं बरं केलं, त्यांनी हाकलून नव्हतं लावायला लागत. तुला आहे ना असं उचलून फेकून द्यायला लागत होत काट्यामध्ये कुठतरी. नवऱ्याला अर तुर बोलते का तू? हा नवऱ्याला अर तुर बोलते का? तुला म्हणते मग अग तुझ्या आजीबाला काय हाडबीड आहे का? नाही लाज वाटते तुला नवरा म्हणायची. माझी लाज काढते का तू? इड रस्त्यावर आहे ना सांगते तुला, इड आहे ना सगळे आहे ना मा बापाच्या दारात इड लोक सगळे तमाशा पाहते म्हणून तुझा आतापर्यंत सहन केलंय मी. गपचीप घरी जाऊन बसायचं मी, तिकडे ब्लाऊज आणायला चालले. आलं का लक्षात? तू बघ तू मला काय सांगू नको, मी जातो परत, मला पैसे दे. तू आहे ना थांब थोड्या दिवस, तो आहे ना मी खरंच सांगते मी तो बंदोबस्तच करणार आहे आता, कारण मला आहे ना लय लय वीट आलाय तुझा. जा काय माझा बंदोबस्त करते तू? हा ना माझा या गंगारामचा बंदोबस्त करणार तू? ती सगळ्यात चुलीत जाऊ दे. हा मला पैसे दे 10 रुपयाला. पैसे ना? पैसे नाही माझ्याकडे आता. बघ शांते गोडीत सांगतो मला 10 रुपयाची पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. लोक येऊ राहिले बरं का रस्त्याने, तुला सांगते या बाई गपचिप घरी जायचा जास्त आहे ना हे नाही करायचे नाटक. हा त्या लोकांचं कौतुक नको सांगू मला. बस ना गप ना थोबाड बंद कर. मग पैसे दे मला, पैसे दे मी गपचिप जातो. काय इड बापाचं गाव आलं तमाशा नको म्हणून या मेल्याचं सण करीते. हा दर तरी हे पैसे घे. हा घे पैसे आणि मुताट पेन मरतीडच. हा हे 200 दिलं का मला? हा मग तुला काय 5000 देऊ का? हा अजून 200-300 रुपये दे. फुकाटचं गिळायला भेटत, फुकाटची 10 रुपयाला भेटती. मग काय उपकार करते का? नवरा आहे तुझा नवरा. हा तेच तर, तेच पस्तावा झाला मला नवरा करून. मा बापाने दिलं पाहून म्हण घर जावाय राहील बाई, माय वाणिकिनीची पोर आहे, पोरलंय म्हण चांगलं आहे, त्याला काही व्यसन नाहीये. हा आणि घातलं मेलं गळ्यात, पण काय आता पोर सोर झाले ना म्हणून मी सगळं सण करू आले तुझं. जरा थांब मला 10 रुपये पिऊन येऊ दे, मग बघतो तुझ्याकडे मी. हा ना बरं बरं, जाय जाय तू ना जाय मुताट प्यायला. आता वय चाललो मी 10 रुपयाला. जाय तू कोण सांगणार मला? जा बरं बरं, फक्त तमाशा करू नको तिड, मा बापाचं नाव नको घालू मेल्या. आई काय आता इड बापाच्या गावामध्ये आहे, इकडून तिकडून लोक पाहत्या म्हणून नाही तर आता आहे ना असा राग गेलो होता मला. शेवटी घेतलेच त्यांनी ते पैसे, चालले होते त्या ब्लाऊजवालीकडं, पण आता काच तेवढेच पैसे होते. आता जाते निघून घरी, पाहिला आता उद्या जाईल त्या ब्लाऊजवालीकडं. याला पिऊ दे मेलेला एकदाची. हा आणि येऊ दे घरी पाहते याच्याकडे, फार नको नको झालं बाई मला. काय या मोबाईल मुळं बा, काय दिवस पिण्या वाईट आले. काय आपली मोठी पेपर छापायची प्रेस होतं मोठं, आणि काय दिवस आले पिण्या मोबाईलमुळं. नाही तर पिण्या असा कर्फ्यूमध्ये हिंडायचा, काय गाड्या भारी भारी गाड्यांमध्ये हिंडायचा, आणि आज पायी पायी हिंडायला लागला आणि सगळं मोबाईलनं घात केला. आणि कुणी म्हणा नाही बो मा का एक जाहिरात आहे पिणं भाऊ इकडे ये तुम्हाला जाहिरात देतो असं कुणी तर म्हणा ना. आणि पायी पायी चालू चालू उन्हा तानाचा तर जीव जातो, काय करावं आता. जाऊ दे पाहतो या गावात पुढं जाऊन भेटलं कोणी तर करतो त्यांची जाहिरात. बाई काय बाई या मेल्यामुळं चावी पडली रस्त्यात कुठं,
बाळणाच्या नादामध्ये आता काय करावं बाई, बाहेर बसायची पाळी झाली नाही तर कुलूप उघडून घरात गेले असते, झोपून घेतलं असतं, फार मा डोकं आऊट झाले. आता कुठं सापडावं ती चावी, एक 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 वस्तू मेल्याने ना दारूसाठी फार काही ठेवलं नाही घरामध्ये, फार फार नको नको करून सोडलं मला, गेला शेवटी 200 रुपये घेऊन. चला आता इड आहे ना, एक बाई बसलेली तिला तरी विचारून पाहतो. अ ताई, तुम्ही इडल्याचे का? हा इडलेच आहे. काय भाऊ? काही नाही, असं आलं तुमच्या क का माझी होती पेपरची प्रेस बर का, पेपर पहिले यायचे ना घरोघरी, आणि आता मोबाईल मुळे सगळे पेपर गायब झाले. बरोबर. आता कोणी पेपर आहे मागान काही म्हणा, पहिलं कसं होत? बसा ना भाऊ. काय? हा बसतो ना, बसतो ना. कुठून आले तुम्ही? आम्ही इकडून आलो चापडगाव. पहिलं मी जाहिरात करायचो ना. हा का? हा आता असं झालं म्हणलं, आता तुम्ही नेमक्या बसेल दिसल्या म्हणलं या बाईला विचारू बा, तुमची काही जाहिरात असेल तर सांगा. म्हणजे तुम्ही जाहिरात करता? हो जाहिरात, आता मोबाईल करतो ना जाहिरात. काय भाऊ, कोणता पेपर होता तुमचा? हो म्हणजे तुम्हाला माहित नाही? आता मला काय माहिती. अहो गावकरी. मग गावकरी छापायचे? हो. पोलीस टाईम. म्हणजे पोलीस टाईम आहे? हो भारी भारी पेपर. लोकमत. हा का? हा बाय, मग तो बरच मोठे प्रेस असं सांगायचंय. अजून जर नाव काढले ना पुढारी. म्हणजे पुढारी छापायचे? हो. मग पुन्हा तुम्हाला सांगतो गावकरी. मग ज्या गावाची बातमी आली का वर नाव द्यायचं गावकरी. म्हणजे जवळजवळ सगळे पेपर तुम्ही छापायचे? हो आम्हीच आम्हीच. माझ्याकडे 200 पोरं कामाला होते. हा ना. हो. अजून कोणते पेपर छापायचे? आणि अजून ते पुण्य. पुण्य? पुण्य म्हणजे नगरी. हा हा, म्हणजे पुण्य नगरी. बरोबर. म्हणजे मी या महाराष्ट्रावर असं प्रेम केलं होत. पण मग आता या मोबाईल मुळे बा तुम्हाला असं म्हणायचंय तुमचं प्रेसच बंद पडली. अहो बंद म्हणजे डायरेक्ट लोकच झाली. हा लोक आता पेपर वाचतीच नाही ना. ते म्हणलं ते बातम्या म्हणणं कोण पिक्चर म्हणणं का पार जे म्हणलं ते सगळं येतं कशामध्ये? मोबाईल मध्ये. मग पेपर काय वाचतील लोक? बरोबर. असं झालं ना मग ते. बरोबर आहे. मग आता तुम्ही काही व्यवसाय सुरू केला? व्यवसाय असा सुरू केला का कोणाची काही जाहिरात असली का ती मला तुम्ही कळवायची, आणि मग मी फोन मध्ये छापणार, आणि मग ती आपल्या प्रेक्षकांना पाठवणार. हा का? म्हणजे असा विलाज नाही ना. अहो ताई तुम्हाला सांगतो मी कार्पिओ मध्ये येणारा माणूस. अहो मोठमोठ्या हाय फाय गाड्यांनी येणारा माणूस. अहो पण काहीच नाही. हो आज मला असे दिवस आले का पायी पायी हिंडतो, पायी पायी हिंडतो. म्हणजे लईच वाईट दिवस आले. लई वाईट दिवस. आता तुमचं हे घर वापायचंय का? नाही नाही, घर नाही वापायचं बर का, पण मला आहे ना एक जाहिरात करायची होती बर का. हो मग सांगा ना, मी तेवढ्यासाठी आलोय. हा पण आता कसं सांगू बाई, मला तर ना डोक्याला ताण होतोय तुम्हाला सांगते. हो ताई. हा तुम्ही म्हणले घर वापायचंय. हा घराला 1% कमिशन. हा ना. हो. हा पण मला घर नाही विकायचो. आणि मग तुम्ही जर बोलले मला जमीन वापायची, जमिनीला 2% कमिशन. जमिनीला 2%? हो. आणि तुम्ही म्हणले मला फ्रीज कूलर टीव्ही वापायची, हे फुकाट. हे फुकाट का? हो हो. पण मला ते काहीच विकायचं नाही तुम्हाला सांगते. मला घरही विकायचं नाही, मला जमीनही विकायची नाही, मला फ्रीज टीव्ही कूलर मला काहीच विकायचं नाही का? हा मग तुम्हाला नेमकं जाहिरात द्यायची काच आहे बा. पण काय भाऊ? हा बोल. पण समजा मला जी वस्तू विकायची आहे तिला खरंच गिराईक भेटेल ना? पण हो गिराईक असं तुटून पडत. हा ना. हो वाटत आहे मी किती केला तर.
हा पण तो माल घेईल का कोणी? हो घेणार. तुम्ही कोणताही माल असू द्या, तुमच्याकड चालून गिराईक मी पाठवून देणार, नाही तर मी स्वतः येणार. पण मला नाही वाटत हो त्या मालाला कोणी गिराईक लागल पटकन. हो तुमचा असं काय माल आहे तर सांगा ना बाई. हो सांगा. अहो आता बर का माल आहे ना नवरा विकायचा आहे. काय नवरा? हा तुम्हाला? हा. ओ बाई काय बोलत्या, नवरा वापायचा म्हणल्यावर मला तर विशेष वाटलं. अहो आता तुम्हाला कस सांगाव, म्हणूनच तुम्हाला मी म्हणत होते नेमकं त्या मालाला गिराईक लागल ना. पण तुम्ही म्हण हा हाय म्हण गिराईक हाय, पण तुम्ही लईच अवघडात घुसले. अहो नवरा हा पती परमेश्वर आहे. अहो तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे हो, तुमच्या मताशी मी सहमत आहे. नवरा म्हणजे पती परमेश्वर राहतो. नवरा लोक नवरा बाया नवरा करीत्या विकती नाही. मला सगळं मान्य आहे तुमचं. मग पण आहे ना तुम्हाला काय सांगू हकीकत, माझा नवरा आहे ना इतका हरामखोर आहे. म्हणजे त्याला काही नाद आहे का? अहो काही नाद आहे का हे नका विचारू. काय काय अजून काय काय नाद आहे ते विचारा. निसा एकच नाद नाही त्याला. माझून काय काय नाद आहे बा अशी? मी आहे ना मा बापाच्या घरी ना घर जावाय ठेवले मा बापाने. हो हो माय बापाचे माय घर दार जागा जमीन गाडी बंगला सगळी इस्टेट आहे. म्हणजे तुमच्या बापाचं आहे भाई? हा. आणि त्याला आयतं इड आणले आयत त्याला मी पोसू राहिले. माझे पोर आता मोठाले झाले, एवढ्या दिवसापासून मी त्याचा सण करीत आहे. रोज 10 रुपये तो रोजच त्याला 200-300 रुपये त्याचा खर्च आहे. तुम्ही स्वतः द्यायचा? मी स्वतः देते. एक कवडीचं काम करीत नाही बाबा, रानात कधी जात नाही का, कोणतंच काम नाही करत. म्हणजे याबा आता मला एक सांगा तुम्ही ताई, याबा 10 रुपये तो जुगार खेळतो, आकडे खेळतो, गुटखा तंबाखू खातो, यो बाब सिगरेट वडितो. हा सांगा. आणि अजून एक महत्वाचा नाद आहे त्याला. काय? बाईचा नाद आहे. बाई? हा बाई. हा बाई म्हणजे दारू. अहो दारू बिन बाई बी. आता तुम्ही सांगा पाहुणे मात काय कमी आहे का? नाही काहीच नाही. तुम्ही एवढ्या सोन्यासारख्या चटकदार दिसते. तरी ना मुतट पेतो ह्या बाईक पाय त्या बाईक पाय, त्याच्यामुळे ना मला त्याचा लई वैताग आलाय. आता मला आहे ना त्याची गरजच नाही राहिली. तुम्हाला सांगते माय पोर आहे ना मोठाले झाले. आता मी आहे ना त्याला आहे ना विकून टाकणार आहे. आता म्हणजे बरं असं विका ना, तुम्हाला सांगते का आपल्या महाराष्ट्रामध्ये विकूच नका त्याला. असं बाहेरच्या देशात विका का, तिकडून त्याला परत इकडे येता नाही आलं पाहिजे. त्याचा तिकडच सपाटा झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याला पकी त्याग आला तुमच्या डोक्याला? म्हणजे मला लई त्याग येईल त्याचा. त्याचा एकदम नायनट करून टाका. वाटलं तर आहे ना तुम्ही मला आहे ना त्याच्या बदल्यात आहे ना एकही टाका काहीच देऊ नका पैसे. मी वाटलं तर तुम्हाला पैसे देते 2-4 लाख रुपये. हा का? हा म्हणजे बरोबर आहे बघा ताई, तुम्ही त्यांच्या जीवाला कट्टाळल्या तुम्ही. तो आला का तुमची छेडछाड करीत असल, तुम्हाला मारीत आणीत असल. छेडछाड म्हणजे दारू पिऊन येतो असा मला बदाडीतो. तुम्हाला सांगते पार हिरवण निळ करून ठेवतो. हो मग नाही मग लई चुकत होतो. बरं आहे तर तुम्हाला सांगते एवढंच वांग आहे तुम्हाला सांगते. पण असं कुठीत आहे ना मला का, मला आहे ना तोंड दाबू दाबू मारितो. मार देतो आता काय सांगत. अहो पण मग तुम्ही एवढ्या चांगल्या आणि त्याला एवढी अक्कल नाही का दारू पितो? भाऊ बापाच्या नावा गावासाठी उद्या समजा मी त्याच्याशी भांडले इड कल्ला केला शेजारी चार बापाचे भाऊ बंद आहे काय म्हणशील, एक वाणिकिणीची पोर जावाय ठेवला आणि काय तो जावाय म्हणशील, रोज लेकीला कुठी तो रोज भांडणं त्या त्याच्यासाठी ना झाकली मुठ 1.25 लाखाची. याचा आहे ना मी गपचीप राहून याचा बंदोबस्त करते. हा तुमचा नवरा दारू पितो पण घरा पोत तुमचे जोडीदार सुद्धा आणतो गो. अहो आता ते काला विचारी त्या. अहो तो मुताट पितो तो पितो अख्खा गाव आणि तो इड गोळा करून आणि तो निम्या रात्रीचे माला म्हणतो माया मित्रांना मटण करून दे, मासे करून दे, अंडे तळून दे, त्यांना चखणा आण, त्यांना गलास आण, त्यांना पाणी आण. फार तुम्हाला सांगते मला लय वैताग आलाय. हो बरोबर आहे म्हणजे तुम्ही त्या वैतागल्या गोष्टीला त्या. हा असं त्याच्यामुळे ना
मग त्याला आहे ना आता समजा मी जर काही खाऊ घातलं त्याला समजा मारलं किंवा दिलं एखाद्या हिरीत ढकलून हिरड कोणाचं नाव जाईल? हो मग तुम्ही या भावात जेल मध्ये जाशा, जेल ला जाईल ना बापाचं नाव जाईल ना, हा जाणार काय त्याच्यापेक्षा आहे ना तो बी जगो तिकडं जाऊ दे, मला कोणाचा जीव नाही घ्यायचा, पण त्याचा आहे ना लांब त्याचा मी बंदोबस्त करणार आहे, आता मला नवरा विकूनच टाकायचा आहे आता। चालेल चालेल, तर तुम्ही काय करा माहिती का भाऊ, अशी जाहिरात द्या नवरा विकणे आहे। हो देतो। हा हो, जर लागलं ना गिराईत तर टपक्यान मला फोन करा लगेच। हो फोन नाही माणसंच घेऊन येतो गाडीची। हा ना बाई बरं झालं, हो तुम्ही पण मग या बा गाडी येणार, आम्ही दोन चार जण येणार, पण मग त्याला दारू पाजूनच गाडीत टाकायला लागेल बरं का? हा हा नाही नाही मग नाही तरी तो एवढ्या दिवसापासून पेतयस ना, चांगल्या दोन चार कोटरी पाजा आणि लगेच त्याला टाका त्या मुडद्याला। हो लगेच गाडीत टाकून आम्ही ज्याचा कुठं त्याचा नाही नाटकायचा तो करू। हा फक्त महाराष्ट्राच्या बाहेर करा बरं। हो करणार, महाराष्ट्रात असलं ना अहो ते कुठून येईल वगैरे सापडेल। हो इकडे नाही तो बाहेर नेणार आम्ही इंग्लंड चेन्नई तिकडं पार, तिकडं मी तर म्हणते पार त्याला द्या सोडून कुठे बी तिकडं डोंगरात सोडा पार, त्याला तिकडून येता नाही आलं पाहिजे। ताई माझं ऐका, आम्ही सोडू कुठेही सोडू पण एक होईल बर का अशा ठिकाणी सोडू का, याची जी मराठी भाषा आहे ना ती दुसऱ्यांना कळली नाही पाहिजे। आता कसे बोलले आता तुम्हाला समजलं बरोबर, मग म्हणजे तो माणूस बोलल एक बोलली आणि मग असंच तरफडेल तरफडल त्याला तिकडून बाहेरच पडता नाही कसं बोलले। बरोबर बरोबर, पण मग मला एक सांगा, पण उद्या त्याला बाहेर नेऊन टाकणार आहे आम्ही, पण या बा आमचं नाव कुठे गेलं नाही पाहिजे। तुमचं नाव मी कस काय जाऊन देईल आणि तुम्ही मा नाव जाऊन देऊ ना, नाही कधीच नाही आपण जाकली मोठा। हो ते करणार, पण या बा ती गोष्ट मेन झाली की एक उद्या तुमचे तुम्ही रडणार नाही ना। आता मी का आलं रडू, मी उलट देवाला आहे ना नारळ फुडील जाऊन का बरं झालं इपी दाग गेली एकदा, आणि मग तुमचे पोर आम्हाला काही बोलणार नाही ना, मला काहीच कुणी धक्का नाही लावणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना भक्कम। बरं चालतो चालतो, आणि त्यांची जाहिरात टाकून देईल मी आता। फक्त एक काम करा, जाहिरात टाकताना ना नाव नका टाकू, नाही फक्त नवरा विकणे आहे। हो एवढंच एवढं लागलं की नाही तर टपक्यान घेऊन या। हो एका टायमाला दुपार पोत गिरायक येऊन जाईल। हा ना आचे लय गिरायक का आमचं, म्हटलं तर मा कुणी ना 2-4 लाख रुपये। हो चालेल चालेल, बर बर भाऊ या मग बर का, लय उपकार झाले तुमचे। हा जाऊ का? हा जा मग जा। मी काय म्हणते भाऊ बोला ना, तुमचा नंबर द्या ना मग मला। हो नंबर बिंबर काही देणार नाही, त्याच्यापेक्षा ना तुमचा तुमच्या नवऱ्याला न्यायसाठी ना मी डायरेक्ट गाडीच घेऊन येतो उद्या। हा जाबाई मैया घेऊन उद्याच घेऊन या बरं का? हो उद्या म्हणजे तुमची ना जी जेवढी मांग पिढा आहे ना तेवढी लगेच निष्काळजी झाली। लगेच लगेच ते काय म्हणते ना इडा पिडा जाऊन बळीचा राजा येऊ। हो अकळतो मी तेवढं। बर बर करा येऊ का मग? हा या मग चालत। बाई तो माणूस म्हण जमीन विकायची कान घर विकायचे कान गाडी विकायची कान, त्याला म्हणले बाबा काहीच नको फक्त मान नवऱ्याला घेऊन जाय, झालाय तयार आता जर आलं ना गिरायक तर याचा आहे ना मेल्याचा लगेच सपाटा करून टाकी ते, मला आहे ना आता सुखाने जगू दे थोड्या दिवस। हा मरू दे तिकडं चाल आता पिण्या। अहो काय त्या ताईंनी सांगितलं, मला काहीच वापायचं नाही, जमीन नाही काही नाही गाड्या नाही घोड्या नाही, पण मला नवराच वापायचा आहे म्हणून आईला नवरा वापायचा म्हणले। हो आता त्याला डोकं काय लावा, पण मी डोकं लावतो त्या त्याच्या नवऱ्याच्या सुद्धा पैसे होतील बरं का, त्याच्या दोन्ही किडन्या वापायच्या त्याचे येतील 7-8 लाख, आणि म्या त्या बाई देणारे 2 लाख, असे आपले कसे 10-12 लाख रुपये होत्या, आपण इथं आई तर बसून खाऊ रे, कोणाकडं बी काही मागायची गरज नाही, कोणाचं काहीच नाही, आता जातो गाडी घेऊन येतो आणि त्या ताईंच्या घरी जातो, घरी गेल्या गेल्या त्यांचा नवऱ्याला थोडी मात पदर पाजितो आणि गाडीत टाकीतो आणि त्याचा गेमच करून येतो, जाऊ दे मरोती।